विश्व रक्तदान दिवस विशेष आज आम्ही आपल्याकरिता रक्तदान विशेष आदर्श बातमी घेऊन आलो आहोत नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील अंतर्गत येणाऱ्या गादा गावातील राहणारा एक ऑटोचालक घनश्याम चकोले उर्फ मामा यांनी ग्रामीण भागात रक्तदानांची चळवळ उभी केली आहे या अकरा वर्षात या ऑटोचालकांनी दोन हजार पाचशे लोकांना रक्तदानाची मदत केली आहे चला तर जाणून घेऊया या, या चळवळीची सुरुवात हे आहे घनश्याम चकोले दोन हजार नऊमध्ये त्यांची पत्नी अडचणीत होती डॉक्टर नितीन रक्तपिशव्यांची सोय करण्याचे सांगताच त्यांचे हातपाय गळाले होते रक्तदानाविषयी काल्पनिक भीती त्यांच्या मनात होती तर त्यांनी स्वतः रक्त न देता मित्रांची मदत घेतली आणि मित्रांनी सहज रक्त दिले मात्र डोक्यात काहूर माजला होता तर त्यांनी रक्ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधण्याचे थेट आव्हानच केले तसेच आतापर्यंत पंचवीसशे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी रक्तांची मदत केली संकुच नको म्हणून स्वतःला मामा संबोधले घनश्याम म्हणाला त्या घटनेपासून रक्ताच्या अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत त्यांनी पोचविली तर स्वतः तीस वेळा रक्तदान देखील केले ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी करण्यासाठी जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्था स्थापन केली रक्तदान शिबिरे घेणे सुरू केले आतापर्यंत तीस शिबिरे घेतली यात मिळालेले रक्त शासकीय रुग्णालयासोबतच खाजगी रक्तपेढ्यांना दिले रक्ताची गरज असणाऱ्यांना मदत पोचावी म्हणून ऑटोवर मोबाईल क्रमांक लिहिला मदत मागताना कुणाला अडचणीचे जाऊ नये म्हणून स्वतःला मामा संबोधले कुणाकडूनही कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता त्यांचे हे कार्य सुरू आहे आज संपूर्ण जगात सर्वात मोठं दान आणि सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हटलं गेले तर रक्तदान म्हटलं आहे आणि आज रक्तदान विश्व रक्तदान दिवस आपण पुरा जग साजरा करत आहे यावेळेस आपण गादा इथे आलेला आहोत घनश्याम चकोले जो आटो चालक आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत अडीच हजार युनिट रक्तदान आणि रक्तदानचे कॅम्प आयोजित केले आहे यावेळेस आपल्या सोबत आहोत ते घनश्याम चकोले आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आहे की आपल्याला रक्तदानची संकल्पना कुठून आली का कसं काय आपल्या का, मनामध्ये आलं की आपण रक्तदानचे कॅम्प आयोजित करावं हो। दोन हजार आठमध्ये मध्ये जेव्हा माझ्या मिसेसला तीन युनिट रक्ताची गरज पडली रा हॉस्पिटलमध्ये भरती होती ती गर्भवती होती आणि त्यावेळेस तिला रक्ताची कमी पडली आणि जेव्हा रक्ताची कमी पडली डॉक्टरांनी सांगितलं की तीन युनिट रक्त तिला पाहिजे आहे तेव्हा माझे हातपाय कापायला लागले मी खेड्यातल्या सा सर्वसाधारण व्यक्ती आटो चालवणारा व्यक्ती शेतकरी माणूस खेड्यात राहणारा माणूस तर अशा वेळेस मी कुठं जाणार काय करणार कोणाला विचारणार ह्या सर्व डोक्यात घोड सुरू असताना उलझाण सुरू असताना माझे दोन मित्र समोर आले एक गजेंद्र वाडजी अजनी आणि दुसरे उमेशजी मस्के कामठे या दोन लोकांनी मला मदत केली आणि काही महिन्यातच मला मुलगी झाली मुलगी झाली मला फार आनंद झाला त्यानंतर असं वाटलं की या दोन लोकांनी मला मदत केली यांचं ऋण मी कसं फेळणार कुणा पद्धतीनं फेळणार मी इंजेक्शनला घाबर घाबरत होतो रक्तदान करण्यासाठी घाबरत होतो पण अशाच प्रसंगी गेल्या दोन तीन महिन्यानंतर मदत झाल्याच्या दोन तीन महिन्यानंतर एका मित्राचा फोन आला अजनेवरून की आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तुम्ही अजनीला या आणि सोबत दहा मुलं घेऊन या मी त्याला लगेच म्हटलं हो मुलं येतील ना येतील मला माहीत नाही पण मी आल्याशिवाय राहणार नाही मी त्या ठिकाणी गेलो रक्तदान केलं आणि ज्या मित्रांनी मला मदत केली होती त्याचं ऋण बी फेडलं अशा पद्धतीने ही एक सुरुवात झाली नक्कीच तेरा वर्षाच्या या प्रवासामध्ये घनश्याम चकुलेने अडीच हजार मीच्या माध्यमातून रक्तदान शिष्टदान हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे नितीन रावेकर वी के बी न्यूज कामठी आजही रक्तदानाबद्दल विशेषतः ग्रामीण जनतेत काल्पनिक भीती आहे रक्तदान केल्याने एखादा आजार अथवा शारीरिक थकवा येऊन आपण आजारी पडू अशा भ्रामक कल्पना लोक बाळगून आहेत दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे जनतेने स्वतःहून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास कोणत्याही रुग्णास रिप्लेसमेंटची आवश्यकता भासणार नाही आपण दिलेल्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचणार हा अनुभव मनाला सुखावणार आहे याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असे आम्ही व्ही के बी न्यूजतर्फे आवाहन करत आहोत व्ही के बी न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट बहार बहार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स फेस्टुला क्योर डॉट कॉम